हाय नमस्कार, मी सुप्रिया. सोनचाफा मराठमोळी चव यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम चमचमीत अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत. अशा पद्धतीने एकदा बनवून पहा, अजिबात कडू असं लागणार नाही हे कारलं. आणि यासाठी जे आपण जिन्नस वापरणार आहोत, जे पदार्थ आहे एकदम थोडक्यात आहे आणि सोपी पद्धत आहे. चला तर मग आपण कारल्याची भाजी बनवायला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी कारले स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आणि असे काप केलेले आहेत. आता आपण एकदम आपण कांदा बारीक चिरतो, त्या पद्धतीने तुम्ही हे चिरूनही घेऊ शकता किंवा डायरेक्ट मिक्सरमधनं ग्राइंड करून ओबड दुबड वाटून घ्यायचं आहे. आता मी मिक्सरमधनं ओबड दुबड वाटून घेत आहे. हे एक आपण बारीक कांदा चिरतो त्या पद्धतीने चिरून घेतले तरीही चालतील. आता एक चमचा मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतरनं 10 मिनिटासाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून त्याला अजून पाणी सुटून तो जो कडवटपणा आहे तो पाण्याबरोबर आपल्याला बाजूला करता येईल. आता 10 मिनिट साईडला ठेवल्याच्या नंतरनं आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. एक मीडियम साईजचा कांदा आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. 10 मिनिट झालेले आहेत आणि आता ह्या कारल्यातल्या फोडींमधला रस काढून घेऊयात. म्हणजे जे पाणी सुटतं मिठामुळे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दाबून आपण हे पाणी काढून टाकून घेऊ. अजिबात कारलं कडू होणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही केलं. आणि हे पाहू शकता आपलं पाणी काढून झालेलं आहे. आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल टाकून घेते. यामध्ये 1/2 चमचा जिऱ्याची फोडणी देऊयात आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला छान हलका गोल्डन होतोपर्यंत यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाला की यामध्येच आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो पण आपल्याला हलका सॉफ्ट करून घ्यायचा आहे. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि थोडेसे आपले मसाले, या व्यतिरिक्त यामध्ये अजून काहीच नाही वापरणार आपण. आता यामध्ये थोडीशी हळद 1/2 चमचा, धनेपूड 1/2 चमचा आणि लाल तिखट. या ठिकाणी कलर थोडासा अजून येण्यासाठी तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. मी या ठिकाणी कांदा, लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्ही घरचा जो रेग्युलर मसाला आहे तो वापरू शकता. आणि यामध्ये आपण जे कारलं ठेवलेलं होतं साईडला ते टाकून घेऊयात. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण याआधीसुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतरनं आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि झाकणीवर थोडंसं पाणी ठेवायचं. 1/2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि हे पाणी गरम झालं की हेच पाणी आपण या भाजीमध्ये ओतून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे हे कारलं शिजवून घ्यायचं आहे. असं करून मी हे कारलं छानपैकी शिजवून घेतलेलं आहे. पुढील 5 ते 7 मिनिटांमध्ये हे कारलं मस्तपैकी शिजलं जातं आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असं दिसतंय. मस्त शिजलेलं गेलं आहे व्यवस्थित असं. आता यामध्ये तुम्ही दाण्याचा कूटही टाकू शकता. 1 ते 2 चमचे दाण्याचा कूट टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल. छान लागतो यामध्ये दाण्याचा कूटही. आणि कोथिंबीर बारीक चिरलेली छान मिक्स करून घ्यायची यामध्ये. आणि या ठिकाणी आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे. या पद्धतीने एकदा बनवून पहा, अजिबात कडू लागणार नाही. सर्वजण आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते. दाण्याचा कूट तुम्ही टाकू शकता. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन दाबा.